राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला 4 वर्ष पूर्ण झाले आहेत, मात्र ही 4 वर्ष जनतेच्या विकासाची न ठरता अधोगतीची ठरली आहेत. या 4 वर्षात सरकारने केलेल्या महागाईने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सबका साथ सबका विकास म्हणत भाजप सरकारने विकासाऐवजी अधोगती साधली असं म्हणत खासदार वंदना चव्हाण यांनी सत्तेतील सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. उद्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला 4 वर्ष होत आहेत आणि 4 वर्षापूर्वी ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली किंवा लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला लोकांनी एक आपल्या देशात आपल्या राज्यात एक चेंज घडून येईल ह्या पद्धतीने एक आशा व्यक्त केली होती आणि म्हणून ते मतदानाच्या द्वारे भरपूर मताधिक्यांनी त्यांना निवडून दिलं होतं. 4 वर्ष विकासाची जातील अशी लोकांची एक भोळीभाबडी समजूत होती, पण आज 4 वर्षानंतर आपण बघतोय की हे 4 वर्ष अधोगतीचे 4 वर्ष झालेली आहेत असं आम्हाला वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आमच्याबरोबर सर्वसामान्य नागरिक अगदी रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना किंवा घरात काम करणाऱ्या गृहिणीला जरी विचारलं तरी तिला कळतंय की महागाईमुळे केवढा परिणाम झालेला आहे आणि आपण बघतोय की ह्यामुळे निश्चितपणे अधोगतीच आपल्या राज्याची झाली आहे. एखादी इमारत बांधताना ती त्याला वेळ लागत असतो पण ती पाडायला झट दिशी ती पाडू शकतो आणि 4 वर्ष म्हणजे जरी ही 4 वर्षाची अधोगती असेल तरी आपली पिछेहाट 20-25 वर्षाची आपल्या राज्यात झालेली आहे आणि ती कदापिही मान्य होणारी अशी नाही आहे, कारण महाराष्ट्र हा नेहमी अव्वल नंबरला राहिलेला असं राज्य आहे, पण आता आपण बघतोय सगळ्या बाबतीत त्याची पिछेहाट झालेली आहे.